नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर पाटील। जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील प्रश्नोत्तरांच्या पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या सबस्क्राइबर मित्रांनी जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न विचारलेले असतात, तर त्याच्यापैकी काही निवडक आणि महत्त्वाचे प्रश्न असतील तर त्या प्रश्नांची उत्तरे जाणून आणि समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, आपल्या सबस्क्राइबर मित्रांनी पहिला प्रश्न असा विचारला की जर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे भावाच्या नावाने असेल तर अशा परिस्थितीमध्ये ते भावाच्या नावावरून दुसऱ्या भावाच्या नावे कसं करता येईल। तर मित्रांनो, या संदर्भातले आपले यूट्यूब चॅनलवरती प्रकल्पग्रस्त संदर्भात जे काही आपण व्हिडिओ बघितलेले आहेत, म्हणजे सेशन घेतलेले आहेत, त्यामध्ये त्याचं उत्तर आपण ऑलरेडी दिलेलं आहे, परंतु तरी देखील मी या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो। मित्रांनो, ज्यावेळेस एखाद्या भावाच्या नावे जर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असेल परंतु तो भाऊ जर अविवाहित असेल, तर अशा परिस्थितीमध्ये फक्त त्याची एकट्याची संमती किंवा त्याचं संमतीपत्र हे तुम्हाला घ्यावं लागेल। परंतु जर तो भावाचं लग्न झालेलं असेल तर त्यावेळेस मात्र तुम्हाला त्या भावाची त्याचबरोबर त्याच्या पत्नीची किंवा त्याला जर काही मुलं असतील आणि ते जर संज्ञान असतील तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या मुलांची देखील संमतीपत्र किंवा प्रतिज्ञापत्र हे तुम्हाला घ्यावं लागतं। मित्रांनो, प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरण करण्यासंदर्भातला जो नियम आहे तो हस्तांतरणामध्ये नात्याला म्हणजे पती हा पत्नीला देऊ शकतो, भाऊ हा भाऊला देऊ शकतो, भाऊ हा बहिणीला देऊ शकतो, त्याच्यानंतर वडील हा मुलाच्या नावे करू शकतो किंवा आजोबा हे नातूच्या नावे हस्तांतरण करू शकतात। तर या परिस्थितीमध्ये तुम्हाला ते प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे एका व्यक्तीच्या नावावरून दुसऱ्या व्यक्तीच्या नावे हे हस्तांतरण करता येऊ शकतं। त्यामुळे आपल्या सबस्क्राइबर मित्रांनी जो काही प्रश्न विचारला होता की भावाच्या नावाने जर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र असेल तर ते दुसऱ्या भावाच्या नावे करता येईल का, आणि जर करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या स्वतः व्यक्तीची किंवा त्याचं लग्न झालं असेल तर त्याच्या पत्नीची, आणि जर त्याला मुलं असतील तर आणि ते ज्या संज्ञान असतील तर अशा परिस्थितीमध्ये त्याच्या त्या संज्ञान मुलांची संमती किंवा प्रतिज्ञापत्र हे तुम्हाला त्या ठिकाणी जोडावं लागतं। त्यानंतर मित्रांनो, दुसरा प्रश्न असा आहे की तो प्रश्न हा सहजासहजी बऱ्याच लोकांना नेहमी भेडसावत असतो। प्रश्न असा आहे की भाऊ आणि बहीण मिळून एक सामायिक जमीन खरेदी केली आणि काही वर्षानंतर भावाने ती जमीन ही बहिणीला बॉन्डच्या आधारे तिच्या नावे करून दिली। तर आता बहिणीचा प्रश्न असा आहे की त्या जमिनीवरती बहिणीचा हक्क असेल का भावाचा का दोघांचा। तर या प्रश्नाचं उत्तर देताना आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर ती जमीन ही सामायिक असेल, म्हणजे तिला वडिलोपार्जित स्वरूप जर प्राप्त झालं नसेल, आणि जर ती जमीन ही सामायिक असेल म्हणजे आपण तिला एकाच प्रॉपर्टीमध्ये जर दोन सहमालक असतील तर अशा जमिनीला आपण सामायिक जमीन म्हणतो। तर अशा परिस्थितीमध्ये जर दोघांची नावं त्या उतरावर असतील तर बॉन्डच्या आधारे ती जमीन करून देण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, कारण बॉन्डच्या आधारे जर तुम्ही ती जमीन भावाच्या नावे करून दिली तर ती का करून दिली, केव्हा करून दिली, कशा स्वरूपात करून दिली, या संदर्भातलं विवेचन त्या बॉन्डमध्ये असणं गरजेचं आहे। मित्रांनो, बॉन्ड ही पद्धत ही 90 च्या पूर्वीपासून, म्हणजे 1990 पूर्वी जे काही व्यवहार व्हायचे तर ते व्यवहार हे 100 रुपयाचा बॉन्ड, 5 रुपयाचा बॉन्ड, 2 रुपयाचा बॉन्ड, या रुपये बॉन्ड म्हणजे स्टॅम्प, आता आपण त्याला स्टॅम्प म्हणतो, तर त्या बॉन्डवर व्हायचे। तर त्याला मात्र आता ज्यावेळेस रजिस्ट्रेशन कायदा हा अस्तित्वात आला 1908 मध्ये, तर त्या कायद्यामध्ये असं म्हटलं की हस्तांतरण जर तुम्हाला करावायचं असेल आणि जर ती प्रॉपर्टी ही 100 रुपयाच्या वरती असेल तर अशा परिस्थितीमध्ये मात्र ते हस्तांतरण हे तुम्हाला नोंदणीकृत असणं गरजेचं आहे, आणि जर त्याची व्हॅल्यू म्हणजे त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू जर 100 रुपयापेक्षा कमी असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्याचं हस्तांतरण तुम्ही तोंडी देखील करू शकता। मग या प्रश्नाचं उत्तर देत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की जर त्या जमिनीची किंमत ही 100 रुपयापेक्षा जास्त असेल तर त्याचं हस्तांतरण हे तुम्हाला नोंदणीकृत खरेदी खतानुसार किंवा नोंदणीकृत बक्षीसपत्र किंवा इतर काही दस्त असेल तर त्यानुसारच करता येऊ शकतं। फक्त केवळ बॉन्ड केला असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या बॉन्डच्या आधारे त्या व्यक्तीचा अधिकार हा समाप्त होत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या। त्यामुळे एकट्या बहिणीचा अधिकार त्या खरेदी खतानुसार नसेल तर त्या भावाचा देखील अधिकार त्या प्रॉपर्टीवर असू शकतो। त्यानंतर मित्रांनो, तिसरा प्रश्न असा विचारलेला आहे की जर
खरेदी खत केलं आणि खरेदी खत जर का तुमच्याकडून काही कारणास्तव ओरिजिनल हे हरवून गेलं तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला त्यासाठी कायदेशीर मार्ग कुठला? बऱ्याच प्रकरणांमध्ये असे काही प्रकरण आहेत की त्या प्रकरणांमध्ये ओरिजिनल खरेदी खत हे सापडत नसल्यामुळे तर त्याची नोंद ही उशिराने होते किंवा काही लोक करतच नाही. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एक कायदेशीर मार्ग असा आहे की जर तुमचं खरेदी खत हे गहाळ झालं असेल तर त्याची तुम्ही रितसर पोलीस स्टेशनला तक्रार करा आणि त्या तक्रारीची प्रिंट घेऊन म्हणजे तुमच्याकडे जर त्या खरेदी खताची जर झेरॉक्स असेल, मात्र या परिस्थितीमध्ये तुमच्याकडे त्या खरेदी खताची झेरॉक्स ही असणं फार गरजेचं आहे, तर त्या मिसिंग कंप्लेंटच्या आधारे तुम्ही त्या खरेदी खताच्या आधारे आणि त्या मिसिंग कंप्लेंटच्या आधारे सातबाऱ्यावर देखील तुम्हाला त्या प्रॉपर्टी संदर्भात नाव दाखल करता येऊ शकतं किंवा तुमचा सातबारा हा तयार होऊ शकतो. त्यामुळे आपल्या सबस्क्राइब मित्रांनी प्रश्न असा विचारलेला होता की जर खरेदी खत हरवलं गेलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्याची नोंद जर करायची असेल तर काय करावं, तर त्याचं उत्तर हे असं आहे की अगोदर तुम्ही त्याची FIR द्या की सदरचं ओरिजिनल खरेदी खत हे या ठिकाणी हरवलं आणि त्या हरवलेल्याची जी मिसिंग आहे ती मिसिंगची कंप्लेंट आणि तुमच्याकडे असलेल्या त्या ओरिजिनल खरेदी खताची झेरॉक्स प्रत म्हणजे दुय्यम पुरावा, तर हे सोबत घेऊन तुम्ही तलाठी कार्यालयाकडे अर्ज जरी सादर केला तर त्याच्या आधारे तुम्हाला त्याची म्हणजे सातबाऱ्यावर त्याचा अंमल करता येऊ शकतो. त्यानंतर दुसरा मुद्दा असा की त्या मिसिंगच्या आधारे तुम्ही जर ते खरेदी खत हे नोंदणीकृत केलं असेल तर त्या मिसिंगच्या आधारे तुम्ही त्याची सर्टिफाईड कॉपी देखील संबंधित कार्यालयाकडून घेऊ शकता. तर अशा परिस्थितीमध्ये जर खरेदी खत हे हरवलं असेल तर तुम्ही काय करू शकतात या संदर्भात या प्रश्नाचं उत्तर आपण घेतलं. त्यानंतर मित्रांनो चौथा प्रश्न असा आहे की प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र ज्यावेळेस मिळतं तर त्यावेळेस संबंधित पुनर्वसन अधिकारी यांच्याकडून दोन ऑप्शन असतात. एक तर म्हणजे तुम्हाला नुकसान भरपाईची रक्कम हवी आहे की फक्त तुम्हाला प्रमाणपत्र हवं आहे, तर यावेळेस जर तुम्ही प्रमाणपत्राचा आधार घेतला असेल किंवा प्रमाणपत्र हवं आहे असं जर तुम्ही संमती दाखवली असेल तर त्यानंतर मात्र तुम्हाला पैशांच्या स्वरूपात क्लेम करता येत नाही. आणि जर तुम्ही पैशांच्या स्वरूपात क्लेम केला असेल तर त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात क्लेम करता येत नाही. अशा स्वरूपाचे शासन निर्णय हे महाराष्ट्र शासनाने पारित करून ठेवलेले आहेत, परंतु याला तोड म्हणून माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी नुकसान भरपाई दिली म्हणून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र नाकारता येत नाही या संदर्भातला आपला व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर देखील अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये आपण या संदर्भातली संपूर्ण माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेत समजावण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो जर का तुम्ही एक मुस्तर रक्कम घेतलेली असेल तर अशा परिस्थितीत देखील तुम्हाला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हे क्लेम करता येतं, परंतु त्यासाठी तुम्हाला संबंधित पुनर्वसन अधिकारी यांनी जर प्रमाणपत्र देण्यासाठी नकार दिला किंवा त्यांनी जर तुमचं प्रकरण खारिज केलं तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही माननीय न्यायालयात रिट याचिका दाखल करून त्या स्वरूपाची तजवीज करून तुम्ही ते प्रमाणपत्र देखील घेऊ शकता. तर मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सबस्क्राइबर मित्रांनी जे काही प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांची उत्तरे जाणून आणि समजून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुमचे काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सहशुल्क सल्ला देखील घेऊ शकता. धन्यवाद.